अजित पवार आणि शरद पवार यांच्यातल्या गुप्त भेटीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. गुप्त भेटीमुळे मवियामध्ये संशयाचं काहूर माजलंय. पवारांच्या गुप्त भेटीवर आता ठाकरेगट आक्रमक झालंय. कौटुंबिककरणासाठी भेट घेतल्याची सारवासारव शरद पवारांनी केली असली तरी या वक्तव्यावर संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केले. तर राज ठाकरेंनीही पवारांवर निशाणा साधलाय. तिकडे बच्चू कडू यांनीही गुप्त भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे काका पुतण्याच्या भेटीची चर्चा सगळ्यांच्या ओठी आहे अशीच सध्याची स्थिती आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. लोकांच्या मनामध्ये संशय आणि संभ्रम येईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्म पितामहाकडून तरी होता कामा नये. काय चाललेलं आहे काय समजत नाही. पवार साहेबाबद्दलचं बोलणं आणि त्यांचं प्रत्यक्षात कृती यामध्ये न समजणाऱ्या गोष्टी आहे. संग्रह संभ्रम भरपूर आहे. आम्ही नेत्यांनी त्यांच्यावर बसायचं, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडियोलॉजी आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकांविरुद्ध लढायचं. अशा भेटीतून मला असं वाटतं जनतेमध्ये कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असतं. एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. पवार साहेब जे बोलतात ते कधी करत नाही, जे करतात ते बोलत नाही. मला असं वाटतं की शिवसेनेच्या DNA मध्ये अशा प्रकारचा ढोंग नाही. अजित पवार गुपचूप आले. काकांना हळूच येऊन भेटले. जाताना बोभाटा करून गेले. आणि मीडिया पासून तोंड लपवून पळाले. आणि मग पवार म्हणाले ही भेट कौटुंबिक होती. माहिती नाही तुम्हाला, किस्मत माहिती आहे. अजित पवार माझा खुशी नाही. अजित पवार हा माझा खुशी नाही. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबामध्ये आता वडील माणूस मी आहे. आणि त्यामुळे वडील माणसाला कुणी भेटायला आले ते वडील माणसाने कोणाला बोलवलं हा चर्चेचा आणि वृत्तपत्रामध्ये घेण्याचा विषय होता. शरद पवारांच्या या स्पष्टीकरणानं पवारांच्या मित्रपक्षांचं समाधान होईना. ठाकरेंच्या शिवसेनेनं तर आज सामनामधून खरपूस समाचार घेतला. दोन पवारांची गंमत भेट व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्र म्हणजे गंमत जम्मत नाही हे आम्ही इथं परखडपणे बजावत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीच आहे. काही भेटी उघडपणे झाल्या तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भाजपचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवत आहेत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीनं संभ्रम होईल वाढेल या पलीकडे जनतेची मतं पोहोचलेली आहेत. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो किंवा त्यांच्या बेमान गटाबरोबर जे भाजपबरोबर गेलेले आहेत, आम्ही नेत्यांनी त्यांच्यावर बसायचं, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडियोलॉजी आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकांविरुद्ध लढायचं. मला असं वाटतं की शिवसेनेच्या DNA मध्ये अशा प्रकारचा ढोंग नाही. ही लढाई देशाची आणि राज्याची आहे आणि त्याच्यामध्ये महाभारताप्रमाणे आहे. मग स्वकीय असतील, मित्र असतील, नातेगुती असतील, त्याची पर्वा आम्हाला करता येत नाही. महाराष्ट्राचे अस्मित्व आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. लोकांच्या मनामध्ये संशय आणि संभ्रम येईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्म पितामहाकडून तरी होता कामा नये. खरंच आहे म्हणा, उद्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट झाली तर पवार काय म्हणतील? हे यांचं स्वतःचं, त्यांचं स्वतःचं आहे. ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत.
2014 पासून। तिकडे शिंदे गटही अस्वस्थ झालाय। अजित पवार ज्यांची साथ सोडून सत्तेमध्ये आले त्यांनाच भेटायला गेल्यानंतर शिंदे गटातले नेते आपापले अर्थ लावू लागले। राजकारणामध्ये शरद पवारांनी टाकलेली गुगली ही अख्खा महाराष्ट्र जाणतो। मग ही कोणती नेमकी गुगली आहे यावर बोलून आपण त्यात आणखी खोडा घालण्याचा प्रयत्न माझ्यासारख्यांनी सुद्धा करू नये। पवार साहेबांनी सुद्धा सांगितले की 2024 भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच राहतील। एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षच पूर्ण संभ्रमात आहे, कारण अजून अनिश्चितता खूप आहे। पवारसाहेबांचे बॅनरवर फोटो वापरल्या जातं। एकंदरीत सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था आहे। आणि मला असं वाटते का पवारसाहेबसुद्धा अजितदादाच्या सोबत येऊन सध्या महायुती अधिक मजबूत करेल। कुणी म्हणतं ही भेट जयंत पाटलांच्या बंधूंना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर होती, कुणी म्हणतं ही भेट जयंत पाटलांच्या सत्ता प्रवेशाची नांदी आहे, तर कुणी म्हणतं ही भेट अजित पवारांकडून शरद पवारांना सत्तेत येण्याची फायनल ऑफर देण्यासाठी होती। म्हणजे चर्चा फुल सुरू आहेत आणि तिकडे पवार मात्र कूल आहे। दोन्ही पवार, थोरले पवार आणि धाकले पवारही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।